नमस्कार यूट्यूब फॅमिली, कोल्हापूरची सून नम्रता या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तव्यावरचं झणझणीत पिठलं एकदम झटकीपट कसं बनवायचं। तर अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याला आता आपण पाणी टाकून कालवून घेणार आहोत। कुठल्याही प्रकारची गाठी यामध्ये नसली पाहिजे, व्यवस्थित फेटून घ्यायचं बेसन। गॅसवरती तवा तापत ठेवला आहे, तवा छान तापलेला आहे। तर मी आता तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता आपण जिरे मोहरी टाकणार आहोत। जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर मी आता बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकते। मला ना झणझणीत पिठलं आवडतं म्हणून मी हिरव्या मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता। आता छानपैकी हे सगळं आपण कमी गॅसवरती परतून घेऊया। चला तर मग आता मस्तपैकी खरपूस हा कांदा परतून झालेला आहे। आता मी बारीक चिरलेली कांद्याची पात यामध्ये टाकते। तुम्ही या जागी मेथी व पालकसुद्धा घेऊ शकतात, प्रत्येक भाज्यांची आपली एक वेगळी चव आहे। सगळ्या भाज्या अशा पद्धतीने यात टाकल्या की पिठलं फार टेस्टी लागतं। आता छानपैकी सगळं परतून झालेलं आहे, तर मी यामध्ये आता हळद आणि मीठ टाकते। सगळं एकजीव झाल्यानंतर मी आधी जे बेसन पीठ पाण्यामध्ये कालवून ठेवलं होतं ते हळूहळू करून तव्यावर टाकते। गॅसचा फ्लेम कमी करून मस्तपैकी हे सगळं शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये आपण त्याला चेक करत राहायचं, कारण तव्यावरती लागण्याची शक्यता असते। गॅसची फ्लेम कमी करून तेल सुटेपर्यंत छानपैकी पिठलं हे शिजवून घ्यायचं। कुठलीही रेसिपी करायची म्हटली ना तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे फोडणी। जर एक वेळा फोडणी आपण व्यवस्थित दिली ना तर आपण काहीही बनवलं तर ते फार चविष्ट बनतं। चला तर मग तव्यावरचं झणझणीत पिठलं तयार आहे। तर तुम्ही याला भाकरीबरोबर, भाताबरोबर, फुलक्याबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खा, आणि आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला मी इथेच थांबवते, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या।